सगळ्यांना माहीत आहे की काही मागच्या 2 हप्त्यापासून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 अंकी आपले आकडे पॉझिटिव्हचे येत आहेत. त्याचे 2 कारणं असे आहे की एक तर पॉझिटिव्हिटी रेट वाढलेली आहे आणि आपण टेस्टिंग ज्या आहेत त्या दुप्पट तिप्पट केलेल्या आहे. आपल्या आजकाल रोज जवळपास 5,500 ते 6,000 टेस्ट आपल्या होत आहे. काल जवळपास आम्ही 5,000 टेस्ट केल्या, आजही आम्ही 6,000 टेस्ट करू, त्यातले जवळपास 1,000-1,100 पॉझिटिव्ह येत आहे. चांगली गोष्ट ही आहे की आपण लवकरात लवकर त्या पॉझिटिव्ह लोकांना पकडून त्यांना होम आयसोलेशन करून त्याचा स्प्रेड वाढवणार आहे. आणि हे लॉकडाऊन लावायचं कारण एक होतं की याच्या अगोदर आपण जे क्राऊड कंट्रोल ऑर्डर काढले होते त्याचं लोकांनी तेवढं डिसिप्लिनरी यांनी फॉलो केलं नसल्यामुळे आणि हे केस अजून न वाढण्यासाठी आपल्याला कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला जवळपास 10 दिवसाचा लॉकडाऊन गरजेचा होता. त्यामुळे आपण हा लॉकडाऊन दिनांक 24/00 म्हणजे 25 तारखेच्या सकाळपासून हा लागणार आणि 4 तारखेच्या रात्रीपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. हे लॉकडाऊन राहत असताना आम्ही 2 काळजी ह्या घेतल्या आहेत की जे गरीब लोक असतात लेबर क्लास त्यांचं आपण जवळपास ते ऑन ठेवलेलं आहे. कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रोड कन्स्ट्रक्शन, त्यानंतर MIDC मधले सगळे जे उद्योग आहे ते चालू राहणार आहे. परंतु त्यांना त्यांचे लेबर तिथेच ठेवावं लागणार आहे आणि जर नेण्याचं असेल ट्रान्सपोर्टची सोय त्यांना करावं लागणार आहे. त्यानंतर जर उद्यापासून आता आपण 3 दिवस दिल्या लोकांना तयारी करण्यासाठी, जर पुढच्या 1 हप्त्यामध्ये जर केसेस कमी झाल्या तर आपण लॉकडाऊन शिथिल करण्याचा पण आमची प्रशासनाची तयारी आहे. त्यामुळे पुढचे 7 दिवस जर जनतेने साथ दिली प्रशासनाची तर लॉकडाऊन लवकरही आपला उठवू शकतो. त्यामुळे माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जे प्रशासनाचे जे इन्स्ट्रक्शन आहे ते नियमाने फॉलो करावे आणि त्याचं उल्लंघन न करता त्याला चांगल्या रीतीने त्याचं फॉलो करून आपल्याला कोविडची साखळी तोडण्यासाठी मदत करावी. दुसरी गोष्ट हे आहे की आधी आपले टेस्टिंग सेंटर शहरामध्ये थोडे कमी होते, ते आपण आता वाढवून जे एवढेही हे कॉर्पोरेशन एरियामध्ये अर्बन PSC आहे तिथे 15 ठिकाणी आता टेस्टिंग होईल, जेणेकरून आता कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला नानामी पार्कला याची गरज पडणार नाही. आपापल्या एरियामध्ये जाऊन आपण टेस्टिंग करा आणि टेस्टिंगच्या जवळच आपण 15 ठिकाणी वॅक्सिनेशनही आपण ठेवलेलं आहे. त्यातले 4 सेंटर आज ओपन सुद्धा झालेले आहे आणि बाकीचे उद्यापर्यंत हे सेंटर्स ओपन होईल. कारण आपल्याला जवळपास 4.5 लाख लोक ज्यामध्ये 60 वरचे आणि 45-60 मधामधले जे कोमॉर्बिड आहे त्यांना आपल्याला वॅक्सिनेशन करायचं आहे. त्यापैकी आपण 80,000 वॅक्सिनेशन ऑलरेडी करून चुकलेलो आहे. परंतु येत्या 31 मार्चपर्यंत आमचे 4.5 लाख लोकांना वॅक्सिनेशन करायचं आमचं नियोजन आहे.